व्हील पे तोड़ेंगे, आप ड्रीम इलेवन पे तोड़ो। करोड़ों के प्राइजेस मत। Something for your axon. Purpose. Stations of the mind. A condition. The ultimate seduction. The realm. Samuel Ani Simon. Okay, jhanda dakho. Sangasati pehla shot ghun yet ahe te. Pramod. Sarvanni taaya vajun. Teamche manobal vadva. Final match. CPL 2023 cha pehla. चांगला प्रकारे शॉट पेरतो बेट आणि अंपायरचा इशारा नो बॉल फ्री हिट गंडलेली ही फिल्डिंग म्हणू गंडलेली ही फिल्डिंग मिस फिल्डिंग फिल्डिंग फ्री हिट बघूया ते कस त्याचा वापर करता स्ट्राइक वर आहे ते सिमोन काळे चेंडू जातो सिमरे के पार षटकार संघाची धावसंख्या झाली आहे ते 6 रन 8 रन ते जरा होते हो कधी कधी टेन्शन नका जास्त होत नाही बरोबर करतो आम्ही स्कोरर जातो ते डॉन लगेच चिडते बघ तिथं 8-8 चांगला शॉट चेंडू गेला एक टप्पा सीमा पार चौकार संघाची धावसंख्या झाली आहे ती 12 इकडनं बॅटिंग करतो ना मग बरोबर आहे झिरोवरच आहे मायनस टू हा केलं चेक हा आहे चेंडू गेलाय सिमरे के पार उंच तो षटकार आक्रमक फलंदाजी करत आहे ते सिमोन काळे किक नंबर 77 पॉवर प्लेचा चांगला वापर करताना सिमोन काळे आशिष रॉजर आकाश तिकडे गेलेला बॉल पटकन टाकायचा बाउंड्रीच्या बाहेर गेलेला बॉल टाकायचा कट्ट्याच्या बाहेर गेल्यानंतर इकडे सूरज आणि आकाश अक्षय हा पहिल्या नेट कडून बॅटिंग करत आहेत ते सिमोन काळे रास
एक चोटी धाव अंपायर चा इशारा वाइड चांगला प्रेजेंस ऑफ माइंड सिमोन काळे यांचा स्ट्राइक वर आहेत ते सॅम्युएल पॉवर हिटर अंपायरचा इशारा वाइड संघासाठी अतिरिक्त धाव संघाची धाव संख्या झाली आहे ती 21 बिना किसी नुकसान के पहिली चालू चांगला हा बॉल होता पण प्रयास अडला आहे हळूच बॅटिंग खेळून काढलाय त्यांनी सिमोन काळे यांनी संघाची धाव संख्या झाली आहे ती 22 हॅलो चेंडू गेलाय सीमेरेखे पार सिमोन काळे यांच्याकडून अजून एक षटकार आक्रमक फलंदाजी करत आहे ते सिमोन काळे एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 28 एक ओव्हरला 28 रन बागडा हा षटक तीन षटकार एक चौकार आणि वाईड तीन बॉल एक नो चार रन त्याच गेल्या बॉलर कोण आहे संघासाठी दुसरा षटक घेऊन येत आहे ते स्वप्नील वांद्रे ख्रिश्चन वॉरियर्स यांचे कप्तान बघू स्वतःच्या संघासाठी ते काय इम्पॅक्ट आणतात पॉवर प्लेचा चांगला उपयोग करत ते विक्रमनगर संघासाठी 28 धाव गोळा लक्ष दे तिकडं तू तुम्ही तिकडं स्ट्राइक वर आहे ते सॅम्युएल त्यांना गोलंदाजी करत आहे ते स्वप्नील वांद्रे डायरेक्शन व्हायची गरज पण लागे ना शांती चांगला हा बॉल प्लेअर होतो बेट चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे ते स्वप्नील वांद्रे किट नंबर 18 स्ट्राइक वर आहेत ते सॅम्युएल प्राइज डिस्ट्रीब्युशन स्टेज वर घ्यायचं ना मग तिकडं तरी हे कॅमेरा आणि हे सगळं घ्यायला पाहिजे तिथं स्टेज वगैरे पटकन व्हॉलंटियर बोलवतो मी तिथे जोडायचं हे बघ हे वाईट नाही तिथे घ्यायचं लगेच
चांगला प्रकारे कव्हरच्या दिशेनं हा बॉल खेळून काढला आहे ते सांगवेल यांनी, आणि ठीक ठाक क्षेत्ररक्षण, एक रन प्राप्त. 29 संघाची धावसंख्या झाली आहे ते 29. आतापर्यंत आक्रमक फलंदाजी करत आहे ते विक्रमनगरचे फलंदाज. चांगला बॉल खेळून काढलाय मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षकच्या हातात, एक रन प्राप्त. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत आहे ते स्वप्नील वांद्रे. चांगल्या प्रकारे फलंदाजांना बांधून ठेवलं त्यांनी. इम्पॅक्टफुल बॉलिंग. चांगला बॉल, गुड विकेट कीपिंग, पण अंपायरनं नाकारले. पठाण तुमच्या समोरच्या घरी, तुमच्या समोरच्या, तुमच्या समोर बंगला लागतो पहिला बंगला. नाही त्यांच्या अगोदर येतो. चांगला शॉट गेलाय मिड विकेटच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक घसरत आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन रन प्राप्त. संघाची धावसंख्या झाली आहे ती 32. बिना किसी नुकसान के. बॉल, पण त्याचा खास काही फायदा झाला नाहीये. चांगली बॉलिंग स्वप्नील वांद्रे यांची. दोन षटकाच्या आखरीस संघाची धावसंख्या झाली आहे 33. बिना किसी नुकसान के आक्रमक फलंदाजी करत ते सिमोन काळे आणि सॅम्युएल पॉवर हिटर. संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहे ते आशिष. स्ट्राइकवर आहे सॅम्युएल. शॉट, क्षेत्ररक्षक खाली, चांगला झेल, फलंदाज होतो बाद. संघासाठी पहिली सफलता घेऊन येत आहेत ते आशिष. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगली बॉलिंगचा प्रदर्शन करत आहे ते आशिष. विक्रमनगर याचा पहिला फलंदाज बाद सॅम्युएल. विक्रमनगर याचा नवीन फलंदाज दीपक, किक नंबर 23. सीपीएल 2023 याचा अंतिम सामना क्रिश्चियन वॉरियर्स वर्सेस विक्रमनगर चर्च. फुलटोसा बॉल खेळा गेला आहे थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षकच्या हातात, नाईस थ्रो. अंपायरचा इशारा नो बॉल, फ्री हिट. स्ट्राइकवर आहे सिमोन काळे. बघूया फ्री हिटचं ते कसं वापर करतात. Thank you.
शॉट खेळून काढलाय फाईन लेगच्या दिशेनं, चेंडू गेलाय एक टप्पा सीमा पार, चौकार. संघाची धावसंख्या झाली होती 39, 39 रन्स, एक विकेटच्या नुकसानावर. षटकार आक्रमक फलंदाजी करत आहे सिमोन काळे. झालते ते स्विच पण एक रन प्राप्त. संघाची धावसंख्या झाली आहे 46, 46 रन्स, एक विकेटच्या नुकसानावर. चांगल्या प्रकारे कवरच्या दिशेनं बॉल खेळला गेलाय क्षेत्ररक्षकच्या हातात, क्षेत्ररक्षक ब्रायन शेलार. चांगल्या प्रकारचे गोलंदाजीचा प्रदर्शन आशिषांचा अतरंगी रनअप. चेंडू गेलाय सीमेरे के पार, अंपायरचा इशारा षटकार. षटकारचे होते तर बरसात सिमोन काळे यांच्या बॅटिंगवर. उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी करत आहे सिमोन काळे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 ओव्हरच्या अखेरीस. संघाची धावसंख्या झाली आहे ती 53, 53, एक विकेटच्या नुकसानावर. खतरनाक फलंदाजी करत आहेत ते सिमोन काळे. काय झालं विचार? क्रिश्चियन वॉरियर्स याचा 12वा खेळाडू. 12वा खेळाडू कोण आहे बॉलिंग? कोण सर्वांचं लक्ष पुन्हा एकदा मैदानामध्ये.
गोलंदाजीसाठी आला होतो ब्रायन आणि त्याला तोंड देत होतो दीपक. दरम्यान चौथ्या षटकातला पहिला चेंडू अतिशय सुंदर इथे खेळून काढलाय आणि बघूया एक छोटी वाजवले यश येत आहे. अतिशय सुंदर सामना धाव संख्या होते ती 54. अतिशय सुंदर असा सामना फायनलचा सामना सीपीएल पर्व दुसरा. दरम्यान अतिशय सुंदर फटकेबाजी करतो तो सिमोन विक्रमनगरच्या कडून. सर्वांचं लक्ष मॅच मध्ये असावं अतिशय रोमहर्षक असा सामना. कृपया कोणी इतरत्र लक्ष देऊ नये. दरम्यान पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळायला चेंडू बॉल जातो राऊंड अपच्या खेळाडूकडे. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. स्ट्राईक वरती पुन्हा येत आहे दीपक. हो उंच उत्तुंग आणि बॉल जातो चार धावांसाठी. अतिशय सुंदर फटका म्हणावा लागेल स्क्वेअर लेगच्या दिशेने दीपक याचा. दीपक ओळखला जातोय मोठ्या मोठ्या शॉट साठी सुंदर फटकेबाजीसाठी आणि स्ट्राईक रोटेशन साठी. काय आलं दरम्यान धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 59-59. शॉर्ट बॉल आणि बॉल जातो सहा धावांसाठी दीपकच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या दिशेने. अतिशय सुंदर षटकार म्हणावला गेला. धाव संख्या झपाट्याने वाढवते. धाव संख्या होते ती 65. चिकन 65 खातो तसा हा दीपक चेंडूला फ्राय करू खातोय. प्रत्येक चेंडूवर 6 आणि 4 अशा धावा मिळवताना विक्रमनगर चर्चा खेळाडू दीपक आणि सिमोन अतिशय सुंदर फटकेबाजी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पण मिस फील्ड होते आणि दरम्यान दोन धावा घेण्याचा प्रयत्न बघूया पण तुर्तास पोहोचलाय. बघूया अपील करतायत आणि पंचांचा नॉटआउटचा इशारा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सिमोन आणि भारत यांच्यामध्ये. दरम्यान धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 67. टाइल्स की दरारे वॉटर लीकेज और वॉल क्रैक्स ने बढ़ा दिया है लाख. पुन्हा एकदा चिंता की कोई बात नहीं आणि पंचांचा इशारा. अरे हो कृपया हर्ष सर्व कारण आणि पंचांनी व्हाईटचा इशारा आणि या पंजा मिळालेला विक्रमनगर चर्चला. वेलकम in the secret kingdom of Melodia. I just want to take the opportunity to wish all our friends in. सर्व खेळाडूंना विनंती आहे क्षेत्ररक्षण करताना कुठल्या प्रकारची इजा होणार नाही स्वतःची काळजी घ्यायची आहे. पण बॉल होतो नो मॅन्स लँड मध्ये आणि दरम्यान दोन धाव घेण्याचा प्रयत्न करतो तो भारत पण अयशस्वी आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय ते भारतला. आणि धाव संख्येत वाढ होते. धाव संख्या होती ती 73. चार षटक समाप्त होत आहेत आणि धाव संख्या होती ती 73. अतिशय मजबूत अशा स्थितीमध्ये विक्रमनगर पण तितक्या स्टोरीज स्टोरीचा हा संघ तो म्हणजे ख्रिश्चन वॉरियर ज्यांची बॅटिंग लाईनअप आणि बॉलिंग लाईनअप अतिशय सुंदर असा हा ख्रिश्चन वॉरियर संघ. बॉलिंग नेम चेंज होते.
संघाचा संघनायक कर्णधार, नावाजलेलं नाव स्वप्निल वांद्रे, वैयक्तिक दुसरे ओव्हर संघासाठी पाचवं षटक घेऊन येतोय, विराट कोहलीचा फॅन पण सुंदर किपिंग करणारा हा स्वप्निल वांद्रे, वेगवान मारा करणारा स्वप्निल भोया, झपाट्याने वाढणारा धावा, सेकंड ओव्हर मध्ये फक्त चार धावा दिला होता असा हा बॉलर तो म्हणजे स्वप्निल कोणत्या प्रकारची खेळी करतोय बघणं आता रो मार्शल ठरेल. दोन्ही डगआउट अत्यंत शांत. हो सुंदर चेंडू मिडल वरून ऑफ स्टंप वरती हलका कट केलाय. दीपकला चेंडू नीटसा समजलेला नाहीये. स्वप्निल संघाच्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त चार धावा दिल्या होत्या. संघनायक स्वप्निल टू हार्ड हिटर दीपक. फुल टॉस चेंडू आणि बॅटची गोळा घेऊन जातो आणि बॅट होतो दीपक. डीजे म्युझिक प्लीज. Whenever I had ice cream or cold water, I would experience a sharp shooting sensation, so I just kept ignoring it. My hot shower was giving me the same amount of discomfort. My dentist recommended Sensodyne, so now I can be completely carefree and sip my hot cup of tea. It really works. At the core of Go School is the most powerful learning engine propelled by new age high flex learning, which offers a high tech yet high touch model. विक्रम नगर याचा नवीन फलंदाज सतेश. उंचा शॉट क्षेत्ररक्षकच्या हातात पण चुकला तो क्षेत्ररक्षक. चेंडू गेला एक टप्पा सीमा पार चौकार. संघाची धाव संख्या झाली आहे ते 77. दोन विकेटच्या नुकसानावर स्ट्राइकवर आहे ते सतीश. चांगला बॉल खेळून काढला आहे स्कोरपॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकच्या हातात. एक रन प्राप्त. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे ते स्वप्निल वांद्रे. टीमसाठी एक महत्वपूर्ण विकेट घेण्याचा चान्स मिस करतील का कि घेतील का. स्ट्राइकर आहे ते सिमोन काळे आक्रमक फलंदाज. साइडचा बॉल चेंडू गेलाय सिमेरे के पार. अंपायरचा इशारा षटकार. सिमोन काळे षटकाची बरसात करत. चांगल्या प्रकारेचा फलंदाज फलंदाज करत सिमोन काळे. माईकला काहीतरी कमी पडले. माईकला काहीतरी कमी झालं. बरोबर चेंडू गेले उंच हवेत
पण एक बाउन्स क्षेत्ररक्षकच्या हातात. चांगल्या प्रकारेचं क्षेत्ररक्षण. ओव्हर झाली. पाच षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 85. 85. पाचवी ओव्हर झाली, अजून दोन आहे. 85. कोण आले? आशिष आले ना? तेजस संघासाठी सहावा षटक घेऊन येत आहे ते. तेजस स्ट्राइक वर आहे ते. शिमोन काय आहे त्यांना गोलंदाजी करत आहे पहिली नेट कडून. तेजस किक नंबर 11. शकीरा नुसतं घातला ना येते चेंडू गेला सीमेरे के पार. उंच हा षटकार. प्रत्येक गोलंदाजाला चांगल्या प्रकारेचा चोप देत सिमोन काळे. आक्रमक फलंदाज करत सिमोन काळे. शकीराचं लावणार ना हे लावा. कुठलं? हे वरच. काय ते नुसतं लावा. थांबा आता नको. सिक्स मारला. मोठा शॉट मारायचा प्रयत्न पण एज लागून जातो क्षेत्ररक्षकच्या हातात. एक रन प्राप्त आणि ओव्हर थ्रो. संघाची धावसंख्या झाली आहे ती 92. दोन विकेटच्या नुकसानावर देवराजनं पकडले ही कॅच पण का उपयोग नाही. षटकार सतीश यांच्या बॅट मधून उंच षटकार. चांगला बॉल. गुड कम बॅक बाय तेजस. पहिली नेट कडून बॉलिंग करत आहेत तेजस. उंच हा षटकार गेला स्टेडियमच्या बाहेर. कवटी दुसरा बॉल द्या. दिस इज आफ्रिका. उंच गेला षटकार स्टेडियम बाहेर. This time for Africa. Listen to your guy. This is our motto. Your time to shine. Don't wait in line. Y vamos por todo. People are raising their expectations. Go on and feed them. This is your moment. No hesitation. So raise your faith. Leave it. संघाची धावसंख्या झाली आहे ते 104. 104 दोन विकेटच्या नुकसानावर. सिमोन काळे त्यांचं रन मोजा काय टोटल एंडला सांगा.
प्रत्येकाचंच होतं रे, प्रत्येकाचं नाही आता म्हणजे बॅटिंग प्रत्येक मॅच सगळ्यांचं रेकॉर्ड आहे. स्ट्रायकर आहे ते सतीश, ऊन षटकार मारत संघासाठी अनेक धाव जमा करत. शॉट रे, चेंडू गेला फुल टॉस मारलाय, एक टप्पा सीमा पार, अंपायरचा इशारा चौकार. सहा षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या झाली आहे 108, 108 टू विकेटच्या नुकसानावर. आक्रमक फलंदाजी करत आहेत ते सिमोन काळे आणि सतीश. उंच षटकार, ताकदीचा चांगलाच प्रयोग आणि वापर करत सतीश. कधीच झाला आहे 50 प्लस आहे त्याचा, झाला आहे 60, 61, 62 आहे. कोण आहे 54 झाला आहे, 54 म्हणजे 54. बॉलर कोण आहे? आशिष रे, आशिष आहे. संघाची धाव संख्या झाली आहे ती 109, 108 आहे ना, 108. संघाची धाव संख्या 108. चेंडू गेला उंचावर पण काही उपयोग नाही, कारण की चेंडू गेला सीमेरेखे बाहेर षटकार. Your time to shine, don't wait in line, it almost gets over. People are raising their expectations. Don't wanna beat them, this is your moment, no hesitation. Score guy? Chandra shot, kill a gap made, burn. क्षेत्रक्षेत्रला बीट करत चेंडू गेला एक टप्पा सीमा पार चौकार. संघाची धाव संख्या झाली आहे ती 118. संघाची धाव संख्या झाली आहे ती 118, 118. किती झाले? 17 बॉल. सिमोन काळे यांनी 17 बॉल मध्ये 64 रन्स ची आक्रमक फलंदाजी केली आहे. 64 in 17 balls. सतीश किती झाला? 50 किती बॉल मध्ये झालाय सांगा. 11 फलंदाजी करत सिमोन काळे स्ट्राइकवर प्रत्येक गोलंदाजीला फोडकाम करत. चांगला शॉट पण चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण सुद्धा. अजून एक ओर आहे ना, संपले संघाची धाव संख्या झाली आहे ती 119, 119 टू विकेटच्या नुकसानावर. कमेंटेटरच्या डोक्यावरून पत्र्यावर टप्पा, खडखडीत सेक्स. बॉल गेला तो म्हणून विक्रमनगरचा क्रिस गेम उर्फ सतीश. चेंडू गेला उंच हवेत, क्षेत्ररक्षक खाली पण मिसफील्ड. एक रन प्राप्त. संघाची धाव संख्या झाली आहे ती
126 126 नाही शेवटचा बॉल हा मारला यो सिक्स मारायला बघ ना चांगला बॉल पण क्षेत्रक्षेत्रच्या डोक्यावर ना चेंडू गेलाय टप्पा टप्पा संघाची धाव संख्या झाली आहे ते 130 सात षटकाच्या अखेरीस आक्रमक फलंदाजी करत तो सिमोन काळे विक्रमनगरचे विराट कोहली सिमोन काळे यांनी 19 बॉलला 69 रनांची पारी खेळली आहे त्यांना साथ दिला आहे विक्रमनगरचे खतरनाक बॅट्समॅन क्रिस गेल उर्फ सतीश सतीश यांनी 8 बॉलला 28 रनांची पारी खेळली आहे आक्रमक हे फलंदाज संघ स्ट्राइक वर आहे ते राज चेंडू गेले उंच खाली आहे क्षेत्ररक्षक पण टप्पा पडतो नो मॅन्स लँड मध्ये गुड रनिंग बिटवीन विकेट 2 रन प्राप्त संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहे ते सतीश ना सतीश आक्रमक फलंदाज बघा त्यांचं गोलंदाजीचं प्रदर्शन स्ट्राइक वर आहे ते राज वैयक्तिक मॅच काढणारे आक्रमक ते फलंदाज राज मोठ्या शॉटचा प्रयत्न पण एज लागून एक रन प्राप्त स्ट्राइक रोटेट करते ते राज स्ट्राइक वर आले योगेश स्ट्राइक वर आहे ते योगेश त्यांना गोलंदाजी करत आहेत पवन नाईट कडून सतीश आणि हे काय सूर्यकुमार सारखं शॉट मारण्याचा प्रयत्न पण एज लागून बाउंड्री प्राप्त ओ गाणं इशारा वाईड अतिरिक्त रन स्कोर काय झाला संघाची धाव संख्या झाली आहे ती 8 रन्स चांगला गोलंदाजी करत आहे ते सतीश स्ट्राइक वर योगेश चेंडू गेला स्ट्रेट क्षेत्ररक्षकला बीट करत पण उत्कृष्ट प्रकारची क्षेत्ररक्षण करत आहे ते सुजय किट नंबर 7 क्रिश्चन वॉरियर्सचे फलंदाजांना बांधून ठेवले आहे ते सतीश एकशे किती झाले त्यांचा आणि आज चांगला बॉल चेंडू चाललाय टप्पा टप्पा पण चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतात ते आरुष खतरनाक ती फिल्डिंग आरुष यांच्याकडून प्रत्येक प्लेअर आपले 100% देत पाटीपट्टीचा खेळ विक्रमनगर वर्सेस क्रिश्चन वॉरियर्स
चेंडू गेला उंच हवे खरे क्षेत्ररक्षक आणि झालाय प्लेअर बाद. पहिली सफलता विक्रमनगर चर्च यांच्यासाठी. शनिवार यांचा नवीन फलंदाज क्रिश्चन वॉरियर्स यांचा नवीन फलंदाज तेजस भोसले. संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. संघासाठी दुसरा षटक घेऊन येत आहे ते सुजय. किट नंबर 7 आणि स्ट्राईक करायचे तेजस राज. पॉवर प्ले संपला आहे. त्या प्रकारे 5 क्षेत्ररक्षक बंदरांवर राहू शकतात. चांगल्या प्रकारची गोलंदाजीचं प्रदर्शन करत आहे ते सुजय. स्ट्राईक वर आहे ते राज. तेजस चेंडू गेला स्ट्रेट क्षेत्ररक्षक खाली. रजत यांच्या हातात चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रदर्शन करत आहे ते सुजय. क्रिश्चन वॉरियरचे फलंदाजाला बांधून ठेवले आहेत ते विक्रमनगरचे गोलंदाज सुजय. स्ट्रायकर आहे ते राज. आक्रमक फलंदाजीची अत्यंत गरज. चांगला बॉल आउटची अपील पण नाकारला गेलाय अंपायर कडून. बॅट बॉल. स्कोर संघाची धावसंख्या झाली आहे 14. दुसरी चालू आहे. चांगला बॉल क्षेत्ररक्षकच्या हातात. क्षेत्ररक्षक आहे सुमन काळे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत अकॉर्डिंग टू द फिल्डिंग. स्ट्राईक करायचे तेजस. आणि एच अंपायर ने केलाय बोट वर. विकेट हाय पडली. पहिल्यांकड परत चालत चला ते तेजस. संघाचा नवीन फलंदाज आक्रमक गोलंदाज व फलंदाज स्वप्नील वांद्रे. त्यांना गोलंदाजी करत आहेत ते सुजय. किट नंबर 7
सुधीर कुठे गेला? चार पाच आहेत, पाच पाच आहेत. चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकच्या हातात, एक रन प्राप्त. उत्कृष्ट प्रकाराची गोलंदाजी करत आहे तो सुजय. दोन ओव्हर ना, दोन षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती, संघाची धावसंख्या आहे ती 16 दोन विकेटच्या नुकसानावर. संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहे ते सतीश. संघाची धावसंख्या आहे ती 16 दोन विकेटच्या नुकसानावर. 16 रन्स. आणि हा मोठा शॉट मारायचा प्रयत्न आणि फसला आहे. स्ट्राइकर आले आहेत ते राज, त्यांना गोलंदाजी करत आहेत ते सतीश. CPL 2023 याचा अंतिम सामना क्रिश्चियन वॉरियर्स वर्सेस विक्रमनगर चर्च. विक्रमनगर जिंकले चांगला शॉट खेळला गेला आहे रजतच्या हातात. चांगला बॉल क्योर करलेंचा बॉल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत आहे सतीश. चेंडू गेला उंच हवेत खाली क्षेत्ररक्षक राज्यात. चांगल्या प्रकारचा झेल क्रिश्चियन वॉरियर्सचा कप्तान बाद. संघाची धावसंख्या झाली आहे ती 18 तीन विकेटच्या नुकसानावर. हळूहळू क्रिश्चियन वॉरियर्सच्या हातातून ही मॅच सुटताना. चांगला हा बॉल खेळून काढला आहे एक रनांसाठी. लेग बायचा हा रन. स्ट्राइकर आहे ते राज. अंपायरचा इशारा वाइड, एक अतिरिक्त धाव. Thank you.
मोठा शॉटचा प्रयत्न पण प्रयत्न फसला आहे. एक रन प्राप्त. तीन षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 21. 21 रन्स 3 विकेटच्या नुकसानावर. तीन षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 21. 3 विकेटच्या नुकसानावर 21 रन्स. संघासाठी चौथा षटक घेऊन येत आहे ते सुजय. किक नंबर 7. स्ट्रायकर राज चांगल्या प्रकारे शॉट मारला आहे. चेंडू गेला टप्पा टप्पा सीमा पार. संघासाठी 4. म्हटलं की नाही चिडतील सगळी. पहिल्या नेट कडून बॉलिंग करत आहेत सुजय. स्ट्रायकर आहेत राज. चांगला शॉट फुलटाचा चेंडू. क्षेत्ररक्षक सतीश. एक रन प्राप्त. फुलटाचा चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये आणि दोन रन प्राप्त. संघाची धावसंख्या आहे ती 28. स्लोअर अप बॉल चेंडूला उंच हवेत पडतो नो मॅन्स लँड मध्ये. एक बॉल एक रन प्राप्त. संघाची धावसंख्या झाली आहे ती 29. 29 रन्स. बॉल वर सांगायला नसते हो ते अंपायरचं डिसिजन असते. कधी कधी आपण इथं चुकी झाली ते तिथे शेळ्या घालत सुटतात. चांगला हा बॉल प्लेअर झाला बाद लेस्टनची चांडी उठली. अजून एक फलंदाज बार. क्रिश्चन वॉरियर्स यांची अपेक्षा सुटताना संघाची धावसंख्या झाली आहे ती 29. 4 विकेटच्या नुकसानावर. चौथी चालू आहे हो. संपल्यावर सांगू शकतो असं आहे. संपल्यावर सांगू शकतो मधनं सांगून चालत नाही. कुठल्या ती पळायल रेडी. अहो ओव्हर संपल्यावर सांगायची असते हो. चेंडू गेला उंच हवा स्टेडियमच्या बाहेर षटकार. डीजे म्युझिक प्लीज. Unbelievable.
चार षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 35, चार विकेटच्या नुकसानावर 35 रन्स. विजयासाठी 95 रनांची आवश्यकता. एक रन प्राप्त, संघाची धावसंख्या झाली आहे ती 39 रन. 38 रन. कट लागून क्षेत्ररक्षकच्या हातात. पाचवी चालू आहे. क्षेत्ररक्षण दिसेनाव नाने, एक टप्पा क्षेत्ररक्षकच्या हातात. 5 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ते 41, 41 रन्स. चार विकेटच्या नुकसानावर. संघासाठी 6वा षटक घेऊन येत आहेत ते रजत आहे. रजत कमेंटेटर. रजत खतरनाक. रजत चेंडू मारला स्कोरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकच्या हातात. 1 रन प्राप्त. पूर्ण प्रकारे हा खेळ विक्रम नगरच्या हातात. आणि हे उडले आहेत दांडे. खतरनाक हा यॉर्कर. फलंदाज होतो बाद.
हळूहळू क्रिश्चन वॉरियर्सची आरबीची चालवणारे संघाचा नवीन फलंदाज क्रिश्चन वॉरियर्स यांच्या आडून तुषार, त्यांना गोलंदाजी करत आहेत ते रजत. कोण संघाची धावसंख्या आहे ती 41 रन्स. शेवटचे दोन, चांगला बॉल, सहावा षटक चालू, उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी करत आहे ते रजत. फुल टॉस चेंडू, चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण रजत. अशा प्रकारे पूर्णपणे खेळ गेलाय क्रिश्चन वॉरियर्स यांच्या हातात. विक्रमनगर यांच्या हातात चेंडू गेलाय सीमेरेके पार, षटकार. यॉर्कर बॉल, चांगला बॉल. ओवर झाली, सहा षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 47 रन्स. 47 रन्स, 5 विकेटच्या नुकसानावर शेवटचा षटक. कोण आणले, कोण आणले शेवटचा ओव्हर? निशांत का? ईशांत संघासाठी शेवटचा षटक घेऊन येत आहे ते निशांत. चांगला बघा चेंडू जातोय सीमेरेके पार, षटकार. संघाची धावसंख्या आहे ती 53. चेंडू गेला उंच हवेत सीमेरेके पार, षटकार. व्हॉलंटियर्स लवकरात लवकर बॉल आत द्या, सामना संपवायचा आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 59 रन्स 59. सहा विकेटच्या नुकसानावर चेंडू गेला परत सीमेरेके पार, षटकार. Yeah.
सलग तीन षटकार मारतात ते आशिष संघाची धाव संख्या झाली आहे ती 65. धाव संख्या झाली 65. किती दोन बॉल 66 रनाची आवश्यकता क्रिश्चन वॉरियर्स अशा रीतीने विक्रमनगर चर्च विक्रमनगर ए यांनी हा सामना खिशात घातलेला आहे. दोन बॉल 66 रना. एक उलटा असतं तर बरं झालं असतं 66 बॉल 2 रना, परंतु दोन बॉल 66 रना. बॉल हुकलेला आहे. एक बॉल 66 रनाची आवश्यकता. एक बॉल 66 रनाची आवश्यकता. बघूया लास्ट बॉलला छक्का का चौका. सिक्स का चौका बघूया. आणि हा पण बॉल हुकलेला. अशा रीतीने संघानं विक्रमनगर संघानं स्पीचवर जाऊ नका, स्पीचवर जाऊ नका, स्पीचवर जाऊ नका. बाजूला या. काय दंगा करायचा? इकडं नाचायचं आहे बाजूला हिरवळी, तिकडं बाजूला येऊन नाचा. इकडे कोपऱ्या तिकडे सलग दुसरी ट्रॉफी विक्रमनगर संघाने घेतलेली आहे. हार्दिक 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 अभिनंदन विक्रमनगर संघाचं. सीपीएल 1 ची सुद्धा ट्रॉफी विक्रमनगर संघाने घेतलेली आहे. उत्कृष्ट फलंदाजी करून उंच डोंगरासारख्या रनर असल्या आणि पुढच्या संघाला आव्हान देत हा विजय त्यांनी खेचत आणलेला आहे. सीपीएल 2 सीपीएल 2 विजय विक्रमनगर संघ विक्रमनगर 1. हार्दिक स्वागत. आतापर्यंत 3 दिवस आपण सर्वांनी हजेरी लावून या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या टूर्नामेंट्समध्ये 21 संघांनी भाग घेतला होता. त्या 21 संघाच्या सर्व प्लेयर्स यांचंही यावेळेस विशेष
हार्दिक स्वागत आणि विशेष स्वागत आजच्या CPL 2 मध्ये. CPL 1 ची सुद्धा ट्रॉफी विक्रमनगर संघाने घेतली होती, विक्रमनगर ए, आणि त्याचप्रमाणे ही दुसरी ट्रॉफी सुद्धा CPL 2 ची ट्रॉफी सुद्धा विक्रमनगर संघाने पटकावलेली आहे. त्यांचे यावेळेस विशेष 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 आभार. आणि सर्व खेळाडूंनी इकडे स्टेजवर यायचं आहे. सर्व खेळाडू ख्रिश्चन वॉरियर्स आणि विक्रमनगर संजय धंगरे पायक साहेब असतील तर स्टेजवर यायचं आहे. संजय धंगरे पायक साहेब कृपया सर्व खेळाडू स्टेजवर यायचे. सर्व खेळाडू विजेते व उपविजेते संघ कृपया स्टेजवर यायचे. विजेत्याची ट्रॉफी व उपविजेत्याची ट्रॉफी आपणास देऊ करायची आहे. यावेळेस आपण बक्षीस समारोहाला सुरुवात करत आहोत. आता आपल्या स्टेजवर जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांची मी एक थोडक्यात ओळख करून देतो. माझ्या डाव्या साईडला जे आहेत त्या कविता रुकडेकर मॅडम, त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ माजी मुख्याध्यापक डी बी रुकडेकर सर यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकचं जे ट्रॉफी व रक्कम जी आहे 15,000 रुपये त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्याच पद्धतीने त्यांच्या जवळ असलेले प्रफुल्ल पंडित साहेब त्यांनी या सत्रातील 25,000 रुपये प्रथम बक्षीस हा स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर ऑलिव्हिया दीपक पंडित या लहान लेकराच्या वाढदिवसा प्रत्यर्थ त्यांनी हे ट्रॉफी हे पैसे प्रथम बक्षीस जाहीर केलेलं आहे. त्याच पद्धतीने द मोहन ट्रॉफी हे स्वर्गीय मोहन चोपडे अंकल यांच्या स्मरणार्थ चोपडे कुटुंबांनी देऊ केलेली आहे. त्यांच्या वतीनं प्राध्यापक भरत माळी सर उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज हे तिन्ही बक्षीस 2,500, 1,500 अनुक्रमे बाळासाहेब भगवान यांनी त्यांच्या सुविध पत्नी मंदाकिनी बाळासाहेब भगवान यांच्या स्मरणार्थ देऊ केलेले आहे. प्रथम आपण बेस्ट बॉलर यावेळेस जो बेस्ट बॉलर जो निवडलेला आहे तो आहे सॅम्युअल जाधव विक्रमनगर चर्च ए. मी विक्रमनगर चर्च ए चे सॅम्युअल जाधव यांना पुढे बोलवतो आणि बाळासाहेब भगवान यांना विनंती करतो की बेस्ट बॉलर ची ट्रॉफी व खाली बेस्ट बॉलर ची ट्रॉफी व रोख रुपये 1,500 सॅम्युअल जाधव यांना देऊ करावे. यावेळेस काय पब्लिक मधून गेसेस आहेत बेस्ट बॅट्समॅनच्या? बेस्ट बॅट्समॅनचा गेसेस आवाज जरा लहान वाटत आहे. अगदी बरोबर बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॅट्समॅन राज सातपुते यांना जाहीर झालेला आहे. त्याच पद्धतीने मॅन ऑफ द सिरीज अनडाऊटेडली सिमोन काळे. मॅन ऑफ द सिरीज सिमोन काळे रोख रक्कम 2,500 रुपये व ट्रॉफी सिमोन काळे अष्टपैलू खेळाडू.
त्याच पद्धतीनं या अंतिम सामन्यामध्ये उपविजेत्या संघ ख्रिश्चन वॉरियर्स यांच्या कर्णधारांना मी पुढे बोलवतो, त्यांनी रोख 15,000 रुपये ख्रिश्चन वॉरियर हे उपविजेते संघ आहे, त्यांच्या रिक्वेस्टनुसार आज माहेवार आहे आणि माहेवारच्या दिनानिमित्त ज्या हरिवन हायस्कूलचे शिक्षक वर्ग आहेत महिला वर्ग त्यांच्या वतीने ते ट्रॉफी स्वीकारणार आहेत. मी कविता रुकडेकर मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी रोख रुपये 15,000 रुपये व उपविजेता ट्रॉफी ख्रिश्चन वॉरियरच्या वतीने त्यांना देऊ करावी. सर्व टीम यांना विनंती करत आहे की त्यांनी पुढे यावं. अभिनंदन ख्रिश्चन वॉरियर्स, यावेळेस मी विनंती करतो या CPL2 चे मानकरी द मोहन ट्रॉफीचे मानकरी व प्रथम विजेते विक्रमनगर ए चर्च आतापर्यंतचा अपराजित संघ, सलग 4 सीझन त्यांनी अनडाऊटेडली आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. मी पंडित साहेबांना विनंती करतो की तुम्ही त्यांना रोख रुपये 25,000 रुपये द्यावे. त्याच पद्धतीने भरत माळी सरांना विनंती करतो, त्यांनी ट्रॉफी त्यांना देऊ करावी. रोख रुपये 25,000 व ट्रॉफी त्यांना देऊ करावी. यावेळेस मी विक्रमनगर संघाला पुढे बोलवत आहे. पराजित संघ सलग 4 सीझन ते या क्रिकेट खेळावर राज्य करत आहेत. CPL1 चे मानकरी, CPL2 चे मानकरी. हार्दिक अभिनंदन आपलं, फार सुंदर खेळाचं प्रदर्शन आपल्याकडनं आम्हाला खेळायला बघायला मिळालं. त्याच पद्धतीनं आमच्या सर्वांचे तुम्ही चांगल्या रीतीने करमणूक केल्याबद्दल विक्रमनगर ए संघाचे मनापासून अंतकरणपूर्वक अभिनंदन. रोख रुपये 25,000 व CPL2 या सत्रातील द मोहन ट्रॉफी, द मोहन ट्रॉफी. यावेळेस व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानत आहे. यावेळी शेवटची प्रार्थना मी दिनानाथ कदम सर यांना विनंती करतो, त्यांनी शेवटची प्रार्थना करावी. प्रार्थना करूया आपण सर्वजण. प्रभू, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तू यांना आम्हाला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, आमच्या पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. प्रिय परमेश्वरा, जीवनात आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा तू आम्हाला पुरवठा करतोस. प्रिय पित्या, तेव्हा स्वर्गीय आनंद तर तू आम्हाला देऊ केलेलंच आहेस, पण तू प्रिय परमेश्वरा त्याचवेळी तू या सर्व लेकरांनी एकत्रही यावं, त्यांच्यामध्ये एकता वाढीस लागावी आणि त्या सर्वातून काहीतरी चांगलं तुझ्या राज्याच्या वाढीसाठी घडावं या हेतूनं प्रिय परमेश्वरा ही स्पर्धा आयोजित केलेली होती. ती स्पर्धा तू चांगल्या पद्धतीनं पार पाडलीस या सर्व गोष्टींबद्दल ओपा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, गेले 3 दिवस या ठिकाणी ज्या ज्या टीम होत्या प्रत्येक खेळाडूच तू रक्षण केलंस, प्रत्येकाला तू सहाय्य केलंस. प्रिय परमेश्वरा, अनेकांमध्ये नवी नाती निर्माण केलीस. प्रिय परमेश्वरा, मित्रांची नाती जवळीक निर्माण केलीस. मंडळांमध्ये परमेश्वरा तू एकता आणत आहेस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो, आतापर्यंत जसं ह्या उपक्रम गेल्या वर्षापासून हातामध्ये घेतला
चांगल्या पद्धतीने परमेश्वरा तो सहाय्य केलं, जेथून पुढे देखील परमेश्वरा यातून चांगले ते निष्पन्न होऊ दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. या स्पर्धेच्या आयोजकांबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यांना लागणारा सर्व पुरवठा तू केलास प्रिय परमेश्वरा. विशेष करून जे देणगीदार आहेत त्यांनी या लेकरांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी देणग्या देऊ केल्या, या सर्वांचा आम्ही तुझे आभार मानतो. ही स्पर्धा पार पडण्यासाठी जे अनेक हात प्रिय परमेश्वरा अहोरात्र झटत होते त्या प्रत्येक हाताबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो कोणतेही मोठं विघ्न न येऊ देता प्रिय परमेश्वरा या स्पर्धा तू पार पाडल्यास कोणालाही काही दुखापत होऊ दिली नाही प्रिय परमेश्वरा, आणि सर्वांचा तू आनंद द्विगुणित केलास याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो या सर्वातून प्रिय परमेश्वरा केवळ चांगलं तेच निष्पन्न होऊ दे, तुझ्या मंडळांमध्ये तुझी एकता वाढीस लागू दे प्रिय परमेश्वरा, प्रत्येकामध्ये बंधुप्रीती दिसू दे आणि या सर्वातून तुझं गौरव होऊ दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो अप्पा. या सर्व गोष्टींबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. जे काय होईल ते सर्व केवळ आमचं तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय आणि गोड नावात होऊ दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमचे रोजचे भाकर आज आम्हास दे, आणि जसे मी आपल्या अनुसरण सोडले आहे तसेच तो आमचे ऋण आम्हास आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि ही सर्व. आता मेंढरांचा महान मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्रात्म्याची सुंदर सहभागिता येत असणाऱ्या सर्व प्रियजनांच्या बरोबर आणि ख्रिस्ती युवक मंचतर्फे ख्रिस्ती युवक मंचच्या हरेक पदाधिकाऱ्यावर असो. आमेन आमेन. थँक्यू पास्टर. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.